हातकणंगले तालुक्यातील तळंगे इथल्या तरुणावर कोयत्यानं वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आलंय. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. जखमी तरुणाला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तळंगे इथल्या नवनाथ बाळासाहेब चोरमुले याच्यावर कोयत्यानं वार करून गंभीर जखमी करण्यात आलंय. एकमेकांना बघून घेण्याच्या कारणावरून चोरमुले याच्यावर हा हल्ला करण्यात आलाय. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील किर्लोस्कर कंपनीच्या गेटसमोर मंगळवारी रात्री 10 वाजता ही घटना घडली आहे. या प्रकरणी अक्काताई बाळासाहेब चोरमुले यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पट्टण कडोली इथल्या पप्पू उर्फ आशुतोष जाधव, तळंगेमधील प्रथमेश बाजीराव दाईंगडे याच्यासह एका अज्ञात तरुणाच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एकमेकांना बघून घेण्याच्या कारणावरून ही घटना घडल्याचं गोकुळ शिरगाव पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी अजून कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही.